विद्यापीठ आणि इन्फोसिस यांच्या संयुक्त विद्यमानं इन्फोसिस बीपीओ कनेक्ट उपक्रमाअंतर्गत 10 महाविद्यालयांचे 1000 विद्यार्थी इंडस्ट्रीयल व्हिजिटला जाणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि इन्फोसिस यांच्या संयुक्त विद्यमानं इन्फोसिस बीपीओ कनेक्ट उपक्रम अंतर्गत विद्यापीठ कक्षेतील 10 महाविद्यालयांचे 1000 विद्यार्थी 14 जानेवारी आणि 21 जानेवारी रोजी 2 टप्प्यात पुणे इथल्या इन्फोसिस कंपनीला इंडस्ट्रीयल व्हिजिट देणार आहेत. या व्हिजिटचं प्रमुख उद्दिष्ट महाविद्यालयातील मराठवाड्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांचं काम कशा प्रकारे चालतं, त्यांना भविष्यात मुलाखतींना जाताना कसं जावं आणि या सर्व कामाचं स्वरूप कशा प्रकारे असतं, या सर्व गोष्टींची तोंड ओळख या इंडस्ट्रीयल व्हिजिट मधून होणार आहे. या उपक्रमाबद्दल विद्यापीठाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाचे डॉक्टर गिरीश काळे यांनी अधिक माहिती दिली. विद्यापीठ आणि इन्फोसिस कंपनीमध्ये एमओयू झालेला आहे. या एमओयूचाच एक भाग म्हणून इन्फोसिसने मुलांना आणि प्राध्यापकांना इंडस्ट्रीयल व्हिजिट साठी बोलवलेलं आहे. येत्या 14 जानेवारी आणि 21 जानेवारी रोजी विद्यापीठांतर्गत येणारी 10 महाविद्यालय या इंडस्ट्रीयल व्हिजिट साठी मुलांना घेऊन जात आहेत. विद्यापीठामध्ये विद्यापीठाच्या कॉलेजेसमध्ये अतिशय ग्रामीण भागातून विद्यार्थी येतात. त्यांना कॉर्पोरेट वर्ल्ड माहिती नसतं, कंपनी कशी असते, तिथे कसा शिष्टाचार पाळला जातो, तर या सगळ्या गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना तिथे होणार आहे. इंडस्ट्री व्हिजिट आणि तिथे एक गेस्ट लेक्चर इन्फोसिसतर्फे देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातून जेव्हा विद्यार्थी येतो तेव्हा इंटरव्ह्यू कसा द्यायचा हे सुद्धा त्याला माहिती नसते. मग अशा वेळेला अशा कंपन्यांमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्याच्या मनात असलेला न्यूनगंड हा त्याला सिलेक्शनसाठी कारणीभूत ठरतो. या व्हिजिटमुळे सगळ्यात महत्वाचा फायदा हा होणार आहे की विद्यार्थ्याला तिथलं वातावरण कसं असतं हे कळेल, तिथला शिष्टाचार कळेल आणि मग मुलांच्या फायनल प्लेसमेंटसाठी त्याला त्याची नक्कीच मदत होईल. जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच शहरातील जिल्हा परिषद कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. राज्य निवडणूक आयोगानं जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केले आहेत. औरंगाबाद जिल्हा परिषदेसाठी 16 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीत पारदर्शकता यावी म्हणून ज्या भागात निवडणुकी होणार आहेत त्या भागात कालपासून आचारसंहिता लागू झाली असून आता कोणत्याही नवीन विभागास काम मंजूर किंवा सुरू करता येणार नाहीये. म्हणून मिनी मंत्रालय म्हणून ओळखलं जाणारं जिल्हा परिषद कार्यालय इथे आजपासून शुकशुकाट पसरला आहे.